असं सगळं आम्हाला सांगण्यात आलं नंतरच्या काळामध्ये. पण हे सगळं चुकीचं आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जे आक्रमक शब्दात मांडतात तेच सौम्य भाषेमध्ये धार्मिक भाषेमध्ये स्वामी विवेकानंद मांडतात. इतकं साधं सोपं समीकरण या दोन महापुरुषांमध्ये. स्वामी विवेकानंद हे कलियुगाचं स्वागत करतात. ते म्हणतात की कलियुग हेच खरं सत्ययुग आहे. कारण या कलियुगामध्ये गेल्या 5000 वर्षापासून जे दडपले गेलेले आहेत एसटी एसटी ओबीसी हे म्हणाले कलियुगामध्ये राज्य करणार आहे, हे सत्ता गाजणार आहे आणि म्हणून हे खरं सत्याचा युग आहे. म्हणून कलियुगाचं ते स्वामी विवेकानंद स्वागत करतात. मला सांगा काही फरक नाही तात्यासाहेब महात्मा फुलेंची भाषा आणि स्वामी विवेकानंदांची भाषा. तात्यासाहेब महात्मा फुले तेच सांगतात की शूद्रातील शूद्रांनी शिकलं पाहिजे, स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. वर्षानुवर्ष तुमचे शोषण चालू आहे, तुम्ही दडपले गेलेले धार्मिक गुरांगिरी सामाजिक गुरांगिरी ही तुम्ही नष्ट केली पाहिजे. त्यासाठी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आपला सर्व विचार आणि सर्व तत्वज्ञान मांडतात.